जिल्ह्यात कोरोना संक्रमणाच्या काळात लाल परीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला होता, तर त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाच्या मुद्द्यांवर आंदोलन करीत एसटी बंद आंदोलन केले असून या सर्व बाबींचा त्रास हा केवळ प्रवाशांना सहन करावा लागला. अकोट ते शेगाव जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्याने तिकीट काउंटर आता पुन्हा सुरू करण्यात आले आहे. तसेच या निर्णयामुळे आता प्रवाशांचा त्रास कमी होणार आहे. एसटी बंद आंदोलनामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता, त्यातच काही एसटी उपलब्ध झाल्या असून प्रवाशांची संख्या जास्त असल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. अकोल्यात गेल्या काही दिवसांपासून लालपरी ही पूर्वपदावर आली असून प्रवाशांना याचा लाभ मिळत आहे. परंतु अकोट व शेगावला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्याने त्यांना बसमध्ये प्रवास करण्याकरता त्रास सहन करावा लागत होता. त्यातच एसटी आगारामध्ये कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी संतोष गावंडे, राहुल इंगळे व होमगार्ड राहुल अंबुसकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने बंद पडलेले तिकीट काउंटर पुन्हा पूर्वपदावर सुरू केले असून अकोट ते शेगावला जाणाऱ्या प्रवाशांना या काउंटरमधून तिकीट उपलब्ध करून देण्यात येत आहे. या संकल्पनेमुळे बसस्थानकावर होणाऱ्या चोरीच्या घटनांना आळा बसणार असून प्रवाशांना चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अकोल्यावरून वर्षा मोरे यांची रिपोर्ट.